जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्याचे शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोठ्या दिमाखात करण्यात आले. भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय ध्वजारोहण करण्याचा मान दिला. त्यानुसार सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 9:05 ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. सोलापूर जिल्ह्यात विविध कल्याणकारी योजना राबवण्यात आल्याने सर्वच क्षेत्रात जिल्हा प्रगतीपथावर असल्याचे सांगत कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वांनी लसीकरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशाने व राज्याने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात अशी अभूतपूर्व प्रगती केलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह समाजातील मागासवर्गीय व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी व त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अनेक विकास योजना कार्यक्षमपणे आपण राबवित असून शासन आपले कल्याणकारी राज्याची ब्रीद साध्य करीत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये शेतीमधील अभिनव प्रयोग, उद्योग व्यवसायातील क्रांतिकारक बदल, शिक्षण व्यवस्थेतील अमूलाग्र बदल, प्रशासनातील दर्जेदार सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञान या जोरावर आपला भारत देश जागतिक स्तरावर यशस्वी ठरत आहे. कोविड काळात भारताने शेजारील व मित्र राष्ट्रांना भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलेली लसींचा पुरवठा करून विश्वबंधुत्वाची भूमिका निभावलेली आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांनी जागरूक राहून लसीकरण करून घेतलेले आहे. यात 18 वर्षावरील पहिला डोस सुमारे 30 लाख नागरिकांनी तर दुसरा डोस 23 लाख नागरिकांनी घेतला आहे. नियमानुसार बूस्टर डोस देखील उपलब्ध करून देण्यात आहे. माझी सोलापूरच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून 100% उद्दिष्ट पूर्ण करावे. विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करत असताना प्रशासनास आपल्याकडून सक्रिय लोकसहभागाची अपेक्षा आहे. निश्चितच या प्रयत्नात सोलापूरकरांचा मोलाचा सहभाग व योगदान मिळेल याची मला खात्री आहे. जिल्ह्यात राबविण्यात येणारे विविध उपक्रम, उदाहरणार्थ माझी शाळा, सुंदर शाळा, ऑपरेशन परिवर्तन व सुंदर माझे कार्यालय हे दिशादर्शक ठरत आहेत. याबाबत आपणास कल्पना आहेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीमार्फत यथायोग्य नियोजन करून जिल्ह्याचा विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल याची मी ग्वाही देतो. सोलापूर जिल्ह्याचा जलद गतीने विकास व्हावा यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू. पर्याय एक सक्षम बलाढ्य भारत उभारण्यास आपण हातभार लावू अशी मी कामना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभप्रसंगी व्यक्त करतो व स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगरेट, ई हुक्का, ई सिगरेट व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे होणारे आजार याच्या दुष्परिणामाची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखूमुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा व थुकदानीचा वापर करावा यासाठी मी प्रयत्न करेन. धन्यवाद सर. आत्ताच भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 तसेच महाराष्ट्र शासनाचा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन थुंकण्यास व धूम्रपानास प्रतिबंध या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझ्या आधिपत्याखालील व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था, शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालय तंबाखूपासून मुक्त व ई सिगरेट पासून मुक्त करेन. मी माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव, माझी शाळा, माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.
यावेळी पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे, उपायुक्त वैशाली कडूकर, उपायुक्त बापू बांगर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागाचे उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.